शिवाजी पार्क वरती होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईमध्ये पोहोचतायत. पुण्याच्या दौंडहून एक रथ घेऊन मोहन यादव शिवाजी पार्क वरती पोहोचलेत. पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यादव हा रथ घेऊन देशभर फिरतायत. हजारो शिवसैनिक आहेत ते ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आता सध्या शिवतीर्थावर येत आहेत. त्यामध्ये मोहन यादव हे अनोखे शिवसैनिक या ठिकाणी रथ घेऊन या ठिकाणी आपल्याला शिवतीर्थावर आलेला पाहायला मिळतंय. पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या ठिकाणी हा रथ घेऊन ते राज्यभर देशभर फिरत असतात. त्यामध्ये आज थेट दसरा मेळाव्याला या ठिकाणी मोहन यादव आणि त्यांचे जे पुत्र आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच यामागे त्यांची संकल्पना काय आहे हे थेट त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत. ते सध्या शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल, गेल्या किती वर्षापासून तुम्ही हा प्रसार आणि प्रचार करताय, आज या ठिकाणी आलात, काय सांगाल? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव. मी मूळचा पुणे जिल्ह्यातील नांदगाव माझं गाव आहे आणि दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे. आता मी केसनन गावामध्ये राहतोय, पुणे जिल्हा हवेली तालुक्यात. मी गेले 40 वर्षापासून ही शिवसेनेचं काम करतो, पण 25 वर्षे म्हणजे ज्या टायमाला दादा कोंडके शिरूरमध्ये आलते आणि बाळासाहेब ठाकरे बी आलते त्या सभेला गेलो मी, तर तेव्हापासून मी मला येडच लागलं म्हणजे बाळासाहेबांचं. तर मी 25 वर्ष झालं गाडी घेतलेली आणि गाडी घेऊन मातोश्रीला आलो, तर मातोश्रीला बाळासाहेबांनी सुद्धा माझं कौतुक केलं. तर तेव्हापासून मला तर मग जास्तीच येड लागलं. मग मला वाटतं मरेपर्यंत आपल्या बाळासाहेब म्हणून हे करायचं, प्रचार करायचा. तुम्ही गेल्या 40 वर्षापासून करतायत, तुमचे पुत्र देखील या ठिकाणी करतायत, कसं काय तुम्ही जे वडिलांचे विचार आहेत शिवसेनेचे विचार आहेत ते कशा प्रकारे पुढे नेत आहेत? माझं नाव उद्धव मोहन यादव आहे. एक मी 5 वर्षाचा असल्यापासून पप्पांसोबत हिंडत आहे आणि पहिली भेट उद्धव साहेबांनी सोलापूरला पहिली भेट दिली. साहेब तिकडे सोलापूरला आलते आणि साहेबांना एक कोणतरी सांगितलं की एक साहेबांचा फॅन आलाय, फॅन आलाय म्हणून साहेबांनी नो एंट्रीतला तापा थांबून त्यांची भेट घेतली होती आणि कौतुक केलं, मला गाडीवर बसवलं आणि खूप हे केलं. आणि पुढे साहेबांचा आता विचार कसा न्यायचा हे मी आता थोडक्यात सांगतोय. आता हे 40 जे गद्दार गेलेत ह्या गद्दारांविषयी एक बोलायचं, ते यांनी एवढे खोके घेतले, काय घेतले, काय केलं, ह्याला सगळे कोणाची पाठपुरावे झाले हे झाले, ह्याला सगळ्याला कारणीभूत फक्त एकच माणूस आहे, फक्त बीजेपी. हा, आणि ह्या बीजेपीला आतापर्यंत जे मोठं केलं हे फक्त साहेबांनी मोठं केलंय, बारकीच्यांचं कोणाचं नाही. मोदी साहेबांना बी एकदा वाचवलं साहेबांनी, पण ते त्याची जाणीव ठेवली नाही. साहेबांच्या स्मारकावरती सकाळ कधी आले नाही. मोदी साहेब लता मंगेशकरांच्या टायमाला तिथे आले, पण बाळासाहेबांच्या स्मारकावरती काही वाटलं नाही, का त्याची दखल घेता आली नाही. शेतकऱ्यांचा एवढा विदर्भामध्ये पाऊस झाला, पूर झाला, का पैसे देऊ वाटले नाही, का पॅकेज देऊ शकले नाही. सगळा प्रचार प्रसार आहे तो तुम्ही या माध्यमातून करताय. हो, आणि कुठलाही गोरगरीब जनता असू, आजपर्यंत आपण जा धर्म कधी बघितलेला नाही, सर्व माणसं एकच आहे. परंतु आहे ना, लोकांनी भेदभाव करून हे केलं ते केलं आपल्या त्यात ओके आहे, त्याच्यात काही विषय नाही. परंतु हे जसं सरकार झालंय तेव्हापासून ह्याच्यात काही बदल नाही, हे काय नाही, हे नुसते आहे ना याला त्याला पैसे द्यायचे ओढून घ्यायचे. हे सरकारचा प्रचार या ठिकाणी जो ते ज्या ठिकाणी ज्या प्रकारे वागतायत त्याचा देखील प्रचार प्रसार हे करणार आहेत आणि शिवसेनेचा प्रचार करत हा रथ घेऊन थेट आता ते या ठिकाणी शिवतीर्थावर आलेले आहेत. आपण या रथावर कोणते कोणते फोटो आहेत आणि काय आठवणी आहेत त्या सध्या पाहूयात. मोहन यादव हे बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर देखील या ठिकाणी प्रचार प्रसार करत असताना हा रथ घेऊन जात असताना या ठिकाणी एक वेळ भेटले होते, उद्धव ठाकरेंना देखील भेटलेले आहेत. तर आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांना देखील ते भेटलेले आहेत आणि त्याचमुळे या ठिकाणी आज देखील पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोहन यादव व त्यांचे पुत्र हे शिवतीर्थावर आलेले आहेत. कॅमेरामॅन श्रीनिवास स्वामी, अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. तर ठाकरे समर्थकांच्या भावना काहीशा तीव्र आहेत, काहीशा तिखट असल्याचं पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.